नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकारच्या या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करतो. रसिक हो, आज आपण भेटणार आहोत अशा एका अभिनेत्याला ज्यांनी कधीही टाईपकास्ट न होता विविध प्रकारच्या भूमिका अगदी लिलया साकारल्यात. मग तो शाळा, काकस्पर्श, टाईमपास सारखा हे चित्रपट असो किंवा अगदी कुठलंही नाटक असो, विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी फार सुंदर साकारल्यात आणि रसिकांनी त्याचा भरभरून आनंद घेतलाय. तर भेटूया त्या एका उत्तम अभिनेत्याला, म्हणजे वैभव मांगले. वैभव नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम स्वरश्रीच्या ध्येयवेडे कलाकार या सिरीजमध्ये तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद. वैभव, तू एक उत्तम नट, उत्तम कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेसच, म्हणजे नाट्यक्षेत्र, मग मालिका असो, चित्रपट असो, सगळं तो व्यापलंय पूर्ण अक्षरशः. हे सगळं लोकांना माहिती आहे, पण मला काय जाणून घ्यायचं आहे माहिती आहे का, या आपल्या गप्पांच्या माध्यमातून, की तुझ्या लहानपणापासूनचा जो प्रवास आहे ना, अगदी छोटासा वैभव, 2-2.5 वर्षाचा वैभव, तिथपासून म्हणजे मला जाणून घ्यायची इच्छा आहे. म्हणजे मी असं ऐकलंय की तुला प्रचंड आवड लहानपणापासूनच, वडील गात गात तुला खेळवायचंय, उभाही नव्हता राहिलेला तू, तुझे तरी तालात हात हलायचे. आणि मी असं ऐकलंय की तू तुझ्या आजोळी आईबरोबर इचलकरंजीला जायचा, तुमच्या घरी समोर कार्यालय, तिथे लग्न वगैरे नॅचरली चालायचे, बँड वगैरे, आणि तुझे म्युझिकची एवढी आवड, तू नकळत तू चालत चालत जायचं आणि त्या बँडवाल्यांबरोबर चालत चालत जाऊन कुठेतरी गुल व्हायचा आणि घरचे सगळे हैराण कुठे गेला कुठे. खरंय काय? हो हो, हे खरंय, हे खरंय. आमच्या समोरच होतं ते मंगल कार्यालय आणि गाणी लागायची, सनई वाजायची, तर त्या म्युझिकची, त्या संगीताची आवड तेव्हापासूनच निर्माण झाली. आणि काहीही वाजायला लागलं की ते ऐकत ऐकत त्याच्या पाठवूनच जायचं. असं 2-3 वेळा हरवलोय मी इचलकरंजीला असताना. मग ओळखीचे असं, कारण तेव्हा इचलकरंजी छोटं होतं, अजूनही छोटंच आहे, त्यामुळे ओळखायचे सगळे लोक की वणकुत्र्यांकडे कोण आलेत बाबा, नातेवाईक त्यांचे आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर मग आईने धपाटे पण खूप घातले त्या दरम्याने की कुठेही जातोस निघून वगैरे. तर चालायची मला वाटतं तेव्हापासूनच सवय आहे. निर्याला असताना पण एकदा मला आठवत आहे की अशीच काहीतरी वरात होती का काहीतरी, आणि मी त्या वरातीच्या मागून गेलो आणि दिसता दिसता मी कुठे गुल झालो आईला कळलं नाही. आणि एक माणूस मला ट्रेनमधनं घेऊन चालला होता आणि तेवढ्यात मी नशिबाने, काय सांगतो, हो तेव्हा काका होते आमच्याकडे राहायला, ते शोधत इकडे तिकडे शोधता शोधता मग निऱ्याच्या स्टेशनवर गेले आणि ट्रेनच्या एका बोगीमध्ये एक माणूस माझ्याकडेला बसला होता आणि त्याच्याकडेला मी बसलो होतो आणि त्याने मला ऊस दिला होता खायला, तर ऊस खात खात मी त्याच्याबरोबर, अरे बापरे बापरे, मग माहित नाही ते ट्रेन निघून गेली असती तर आज मी कुठे असतो आणि काय. तर ती होती मात्र सवय मला, आणि त्याच्यामुळे अजूनही कुठे काही बरं दिसलं की तिच्या जायचं शिरायचं ही सवय आहे मला. आणि अजून एक लहानपणची सवय तुझी की गाड्यांचं तुझं फार क्रेज हो, जे अजूनही आहे मला, अजूनही म्हणजे तेव्हा सुद्धा तू तुमच्या घराचं बांधकाम सुरू होतं, समोर खूप रेतीचा ढीग आणि त्यात तू आपले म्हणजे त्यात दरी, डोंगर आणि काय छान अशा नागमोडी वाटा त्याच्यामध्ये केलेल्या, आणि त्या छोट्याशा कारला दोरी बांधून त्या वाटेवरून तू, हे तेव्हा घरचे म्हणायचे की हा नक्की पुढे मोठाल्या गाड्या चालवणार, खरं आहे का ते? मला लहान, अजूनही मला छोट्या गाड्यांचं व्यसन आहे, म्हणजे माझ्या लेकाला पण मी आणून देतो मुद्दा, म्हणजे तो लहान होता तेव्हा, तर ह्या गाड्याने खेळ, ह्या गाड्या बघ, याने, तर मला त्या गाड्यांचं तेव्हापासून आहे. मला आठवतं ST मध्ये मी कधीही पाठीपुठे बसलो नाही. मी लहान असताना ST ड्रायव्हरच्या मागेच जाऊन बसायचो, कारण तो कशी गाडी चालवतो, मग तो कसे रस्ते कापतो, या हे मला तेव्हापासून मला त्याचं वेड आहे. गाडी प्रवास ही गोष्टच मला भयंकर आवडते. आणि मग त्यातल्या त्यात सुद्धा मला घाटाचा रस्ता सुरू झाला, लोकांना भीती वाटते घाटामध्ये की अरे घाट आहे, जर मला तर घाटात भयंकर गाडी चालवायला आवडते. तर मला वाटतं की हे काहीतरी असतं तुमच्या आतमध्ये कुठेतरी, ते एक वेड असतं म्हणा, ते लहानपणी दिसतं, लहानपणापासून दिसतं, दिसतं दिसतं दिसतं. तुझ्या चित्रकलेबद्दल, गाण्याच्या आवडीबद्दल, ॲक्टिंगच्या पॅशनबद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण अजून एक तुझ्यात एक कला एक छान आहे, म्हणजे तू उत्तम कूक आहेस. म्हणजे मी असं ऐकलंय, मला जी इन्फॉर्मेशन मिळाली की तुझी बहीण नागावला मला वाटतं ॲडमिट झालेली असताना, वर्षा,
ऍडमिट झालेली असताना दिवाळीच्या वेळेला ती नेमकी तिला ऍडमिट करायला लागलं आणि आई तुझी तिथे बसलेली आणि तेव्हा तू विचार केला तर दिवाळीच्या याच्यात फराळ आता आई कशी करणार. तेव्हा तू करंज्यांपासून सगळं केलं होतं. हो 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 इतकी तुला पहिल्यापासून आवड होती म्हणण्यापेक्षा काय आहे, घरात मी सगळ्यात मोठा, माझ्या पाठीमागे दोन बहिणी आणि धाकटा भाऊ. तर घरी आई आणि चार पोरं आणि सगळा पोरवडा सांभाळताना आईची फार धावाधाव व्हायची. त्यात मासिक धर्माचे 5 दिवस तिला कंपल्सरी आमच्या घरात बाहेर बसावंच लागायचं. तर त्या दरम्यान जेवण करणार कोण? कारण गावावरून माणूस दरवेळेस यायचा नाही. कधीतरी माझी आजी यायची, काकी यायची त्या 5 दिवसांमध्ये करायला घरामध्ये, पण दरवेळी ते शक्य नसायचं. मग आईने 12-13 वर्षीच मला सगळा स्वयंपाक शिकवला होता करायला. वा, चपात्या करायला शिकवल्या होत्या, भाजी फुंडणी टाकणे, कुकर लावणे, आमटी कशी करणे, हे सगळं मला तिने शिकवलं होतं. वा, तर त्याच्यामुळे मला वाटतं ती आवड पण झाली. आणि पुन्हा तेच आहे की एक कला नुसतीच बहरत नाही, त्या कलेला अनुषंगाने त्या कलेच्या अनेक गोष्टी, अनेक कला सुद्धा तुमच्या आतमध्ये असतात, त्या बहरत राहतात. करेक्ट. स्वयंपाक ही जर कला असेल, गायन ही जर कला असेल, तर तुम्हाला गृहसजावटीची कला ही येतेच. बरोबर. जी माझी आवड आहे. वा, तुम्हाला नीटनेटक्या आणि टापटीप राहण्याची तुम्हाला सवय लागतेच, कारण ती पण एक कला आहे. बरोबर. चांगलं बोलणं, चांगली भाषा बोलणं ही पण कला आहे, ती पण तुम्हाला सवय लागतेच. बरोबर. त्यामुळे नुसती एकच कला माझ्यात बहरली असं नसतं, त्या अनुषंगाने पूरक अशा अनेक कला तुमच्यामध्ये बहरत असतात. तर मला वाटतं त्यातलेच चित्रकला म्हणूनच आज वयाच्या 45-46 वर्षी मला गबसली किंवा त्याच्यामध्ये मला रुची निर्माण झाली. चांगलं करतो का वाईट करतो हा नंतरचा मुद्दा आहे, पण मला वाटतं की ते तुमच्यात असतं ते आपण शोधत नाही. तो शोध आपल्यातला आहे, तो शोध तुम्ही सतत घेत राहिलात तर तो मला वाटतं ह्या गोष्टी सगळ्या सहज साध्य आहेत. आणि पुन्हा आवड निर्माण होणं आणि ते सातत्यानं करत राहणं, करत राहणं हाही त्याच्यातला मुद्दा. बरोबर. तुम्हाला वाटतं BSc केल्यानंतर DEd केलंस, तर म्हणजे तुला शिक्षकी पेशात तुला जायचं होतं की घरच्यांचा आग्रह म्हणून तू ते करत होता? नाही नाही, शिक्षकी नाही, माझं तर मुळात असं एम होतं की मुळात एम काय असतं मध्यमवर्गीय मुलांचं, आई बाप म्हणतात तेच आपण जनरली करत असतो. तर माझं असं 10वी झाल्यानंतर मला गाणं शिकायचं होतं. मला गाणं खूप आधी शिकायचं होतं, पण ते गाणं मला वडिलांनी काही शिकू दिलं नाही, आर्थिक परिस्थिती असेल म्हणा किंवा ते परवडणारं नव्हतं म्हणा, काही व्हॉटएव्हर मे बी त्याचं कारण असेल, तर ते मला करायचं होतं, ते करता आलं नाही. मग मला सायन्स घ्यायला लावलं जे मला घ्यायचं नव्हतं. मला मराठी घेऊन मला मराठीचा प्राध्यापक व्हायचं होतं. वा, बर. पण ते मला वडिलांनी करू दिलं नाही. मग BSc झालो, मग कुठे कंपन्यांमध्ये नोकऱ्या नाहीत कारण मार्क बरे मिळालेच नाहीत, कारण लास्ट इयरला मी नापास झालो होतो. कारण ते येणारच, कारण येतच नव्हतं ना आपल्याला, ते त्याच्यात रुची नव्हती, आपल्याला त्याच्यातलं काही येत नव्हतं. आपल्याला येत काय होतं? आपल्याला ऍक्टिंग येत होतं, आपल्याला गाणं येत होतं, आपल्याला वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेता येत होता, आपल्याला कथाकथन करता येत होतं. तर या गोष्टी आपल्याला येत नव्हत्या आणि त्या आपण करत राहिलो तर त्यात आपल्याला अपयश येतच. मग BSc झाल्यानंतर नोकरी नाही कुठे, मग आता काय करणार? म्हणून मग आता शिक्षकी पेशा, तर तेव्हा DEd झाल्यानंतर, BEd झाल्यानंतर नोकऱ्या लागत होत्या. बरोबर. मग मी 2 वर्ष DEd केलं, पण BSc ला मला ऍडमिशन मिळालं नाही. मग DEd केलं, मग त्यात 2 वर्ष परत गेली. नेमका मी जेव्हा DEd होऊन बाहेर पडलो तेव्हा ते कंत्राटी शिक्षक घ्यायला सुरुवात झाली. म्हटलं आईला इथेही आपलं अपयश आहे की आता आपण हे करतोय, मग आता काय करायचं काय करायचं. म्हणून मग एके दिवशी मी मुंबईची वाट धरली. कारण गावामध्ये रोजगार उत्पन्न होणं ही इतकी आता सहज साध्य गोष्ट तेव्हाही नव्हती आणि आताही नाही. गावं जी ओस पडत आहेत आपल्याकडची, त्याचं कारणच ते आहे. आणि अर्थार्जनाशिवाय तुम्हाला कुठल्याच गोष्टीला अर्थ नाही. बरोबर. मी कलाकार आहे आणि नुसतं मी बसून मी कलाकार आहे असं म्हणून चालत नाही ना, तुम्हाला अर्थार्जन करावंच लागतं. बरोबर. तर मग त्या वाटेनं मग जायचं, म्हणून मग मी शिक्षक व्हायला गेलो. पण पुन्हा तेच आहे की शिक्षक हा एक अभिनेता असतोच. बरोबर. हो, म्हणजे समजा मुंबईत अभिनेता म्हणून माझं करिअर होणार आहे की नाही हे माझ्या काही स्वप्नातही नव्हतं, दूर दूरपर्यंत कुठे नव्हतं. पण मग आता अभिनयाच्या जवळ जाणारा कुठला पेशा आहे? तो शिक्षकी पेशा. कविता शिकवताना अभिनय करावा लागतो, इतिहास शिकवताना तुम्हाला अभिनय करावा लागतो. तर मग ते आपल्याला मुलांच्या जवळ अभिनय करून दाखवता येईल, म्हणून तो शिक्षकी पेशा मी ऍक्च्युली निवडला होता. त्याच्यातही एक छान विचार होता. हो हो, 100% होता, 100% होता. वैभव, तू मुंबईत आलास, तू आत्ता म्हणालास तुझ्या वडिलांचे आते भाऊ विलास कोळपे मला म्हणतात, ते या क्षेत्रात होते. त्यांनी तुला सांगितलं वैभव तू मुंबईत ये. हो.
पण आता घरची परिस्थिती, तू बोललास मगाशी वडील तुझे एमएससीबी मध्ये घराचं बांधकाम वगैरे सगळे, त्या ह्याच्यात काय सगळे आपल्या मध्यम वर्गीय लोन काढूनच सगळ्या गोष्टी करणार. माझ्या माहितीप्रमाणे तू फक्त 2500 रुपये घेऊन मुंबईत आलास. कसं काय मॅनेज केलंस तू मुंबईत सारख्या ठिकाणी? आणि मला ना ही सिरीज सुरू करण्यामागे ना वैभव एक फार प्रामाणिक हेतू आहे. लोकांना फक्त ग्लॅमर दिसतं आपल्या इंडस्ट्रीतलं, त्याच्या मागचा स्ट्रगल नाही दिसत, नाही दिसत, कष्ट दिसत नाही. आज वैभव मागले म्हटलं तेव्हा किती गर्दी होते, पण ज्याला कोणीच विचारत नव्हतं तेव्हाच वैभव मागले लोकांना माहितीच नाही. तर ते कष्ट लोकांना कळावे एक, आणि स्पेशली नवीन पिढीला की एका दिवसात यश नाही मिळत हे कुठलंच. म्हणून मी ही सिरीज सुरू केली, हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. तो मला तुझा तो स्ट्रगल तू सांगितलास तर मला खरंच तो माहिती आहे ऍक्च्युली बऱ्याच लोकांना, कारण ते माझं जस्ट टॉक मध्ये बऱ्याचदा मी बोललोय, अनेक मुलाखतींमध्ये बोललोय मी गोष्ट. 2500 रुपये म्हणजे विलास कोळपे माझ्या वडिलांचे आते भाऊ, ते इथे पूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होते. मग त्याच्यानंतर ते गावी गेले, पण त्या दरम्यान ते ऍक्टिव्हिटी काय 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 करत होते. ते आंतरनाट्याचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये ते होते. त्यांनी ऐन वसंतात अर्ध्या रात्री नाटकामध्ये एक छोटी भूमिका केली होती, तर ते नाटकाशी कनेक्टेड होते. गावी आल्यानंतर मी तिथे आमचा जो स्टार थिएटर्स नावाचा आमचा ग्रुप होता, अपारण भिसे, समीर इंदुलकर, संजय कांबळे, प्रफुल्ल घाके, त्यांचे सगळे आमचे मित्र, ते आम्ही नाटक करायचो तिकडे. ते विलास कोळपे त्या ग्रुपमध्ये होते, तर आम्ही त्यांच्यावर पूर्वार्ध नावाची एकांकिका केली होती. नाटकाविषयी आमच्या खूप गप्पा व्हायच्या काय 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 काय. त्यांच्या हळूहळू लक्षात आलं की ते मला नेहमी म्हणायचे की वैभव तुझ्याकडे खूप चांगलं टॅलेंट आहे अभिनयाचं, तुला खूप चांगली समज आहे, तर तू इथे राहू नकोस, तू मुंबईत जा. म्हटलं मुंबईत काका कोण ओळखीचं आहे आपल्या, मुंबईत मी कधी गेलेलं नाही आहे आजता गायत, कधीतरी कोणाच्या लग्नाला वगैरे आलो होतो गाडीतनं आणि परत गाडीतनं तसंच आलो, मुंबईशी आपला काही परिचय नाही आहे. तर ते म्हणाले की नाही तू जा स्ट्रगल कर आणि आपण काहीतरी करूया, म्हणजे मी बघतो म्हणाले काहीतरी. मग डी एड झाल्यानंतर त्यांनी मला मे महिन्याच्या सुट्टीमध्ये, आठवतंय मला अजूनही, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये बोलवलं येतोस का मुंबईला, तर मी गाडी पकडून गेलो. मग त्यांची एक बहीण राहत होती पार्ल्याला, तिच्याकडे गेलो. मग आम्ही ते 2 दिवस राहिलो. मग त्यांचे विजय केंकरे, राजन भिसे, अजित भोरे वगैरे त्यांचे मित्र होते, तर त्यांच्याशी गाठ घालून दिली माझी. तर त्यांनी मला म्हणाले अच्छा तू आलायस का, बरं बरं बरं. ते म्हणाले हे बघ मुंबईत खूप लोक येतात स्ट्रगलसाठी, प्रत्येकाचं होतं नाही होत हे आपण काही सांगू शकत नाही, प्रामाणिकपणे तू प्रयत्न कर, एक वर्षाचा स्वतःला वेळ दे, एक वर्षाच्या आतमध्ये काही झालं तर तू राहा, नाही झालं तर तू परत गाडी घेऊन शिक्षके पेशा पत्कर. म्हणलं ओके काही हरकत नाही, राहायचं करायचं नाही. तिच्या आत्तीची, त्यांची जी बहीण होती माझी जी आत्ती आहे, तिचं काही छोटं घर आहे पार्ल्यामध्ये, तिच्या काही घरात मोठी जागा नाही, ती असं कोणाला का ठेवून घेईल की एक वर्षाच्या स्ट्रगल, आणि कुणी कोणाला का ठेवून घ्यावं हा बेसिक मुद्दा आहे. मग माझ्या लक्षात आलं विश्वनाथ धावडे नावाचा मित्र माझा मुंबईला कोहिनूर मिल कंपाऊंड मध्ये राहतो. त्याच्या 10x10 दोन खोल्या होत्या, एक खोली त्याने भाड्याने दिली होती आणि एक खोलीमध्ये तो राहायचा आणि प्लस अजून एक 7-8 जण त्याचे मित्र राहायचे, 500-500 रुपये देऊन ते सगळे वर्कर्स वर्कर्स. तर मी त्याला भेटायला गेलो, तो म्हणाला बघ इथे राहायला व्यवस्था होईल पण ह्याच्यात तुला ऍडजस्ट करता येईल का? म्हटलं येईल अरे, कारण पैसे नाही तर आपल्याला दुसरा पर्याय नाही आहे, आपण काही फ्लॅट घेऊन रूम घेऊन राहू शकत नाही, त्यात मुंबईची आपल्याला काही माहिती नाही. तर म्हणलं मी राहतो इथे 500 रुपये देऊन. त्याने काही बिचारा मॅडम 2 वर्ष पैसे पण घेतले नाही. तर हा म्हणाला जेवणाखाण्याचा डबा इथे आहे तो लाव तेवढे. तेव्हा 800 रुपये डबा होता बर, आणि मी एक वेळचा डबा लावला कारण हे कधीच काम मिळणार माहीत नाही. तेव्हा माझं 91-92 किलो वजन होतं, ते मी चालून एक वेळचा डबा लावून ते डायरेक्ट मी 75-78. मग इकडे फिर तिकडे फिर, वाचन लायब्ररी होती शारदा टॉकीजच्या इथे मुंबई ग्रंथसंग्रहालय, तिथे वाचनालयामध्ये पुस्तकं वाचायचो दिवसभर, तिथे वेळ जायचा. मग चणे कुरमुरे खायचे, मग संध्या 7-7:30 वाजली की प्रचंड भूक लागायची, मग मी डबा आणायचो, मग ती बाई मात्र 5 चपात्या भात वगैरे द्यायची, मग भरपेट जेवायचो, 10-10:30 मग झोपायचो. तर असा खूप वेळ कार्यक्रम चालला. मग त्या दरम्यान मला परेश मोकाशीसारखा माझा मित्र भेटला की पहिल्या फटक्यातच त्याने मला संधी दिली त्याच्या नाटकामध्ये, ओळख न पाळत. पण ते पण त्याची पण एक गंमती माहिती आहे सगळ्यांना की रिप्लेसमेंट मी केली. ऍक्च्युली जो काम करणारा जो नट होता, 5 डिसेंबरला नाटकाचं ओपनिंग मुक्काम पोस्ट मोबिलवर, त्याच्या अगोदर परेश मी मला भेटत होता. मग तो म्हणाला नाही रे काही काम नाही रे, एक नाटक करतोय पण त्यात तुला काही रोल नाही, सगळं कास्टिंग फिक्स झालंय. म्हटलं ठीक आहे मी वाचनाला येत जाईन. वाचनाला जात होतो, कोण आलं नाही ते त्याचा कॅरेक्टर मी वाचायचो. तर त्याच्यामुळे व्हायचं काय, लोकांना कळलं की अरे बरं वाचतो ह्याला समज आहे. मग तो जयंत गाडेकर जो नट होता काम करणारा व्ही सीतारामचं त्या नाटकामध्ये,
5 डिसेंबरला नाटकाचं ओपनिंग आणि त्याचं काहीतरी 10-12 डिसेंबरला शूटिंग होतं. बरं, तर ते प्रयोग तो म्हणाला मी करत नाही, मग वैभव करू दे ते प्रयोग, मी सुरुवातीचा प्रयोग करतो. तर परेश म्हणला मी दोघांवर कशाला मेहनत घेऊ, तू करू नको आता, तू ते शूटिंग कर, वैभवच करू दे. वा, तसं ते काम माझ्या पदरात पडलं, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचं, आणि त्या नाटकाचे 500 प्रयोग झाले म्हणून मी या मुंबईत स्थिर होऊ शकलो. वा, क्या बात है. आणि त्यानंतर मग सगळे शाळा, काकस्पर्श, टाइमपास, 1, 2, 3 जे काय, हा एक मोठा पल्ला. इतक्या तू बरेच ऐतिहासिक बॅकग्राऊंडचे फिल्म्स केले, त्याबद्दल त्याच्याविषयी काय सांगायचं. आता काय गंमत आहे, नटाला मराठीमध्ये किंवा कुठेही तसा काय चॉईस असतो. मला ढीग वाटतंय मला टॉम हँक्स व्हायचंय, पण आपल्याकडे तशी परिस्थिती आहे का? नाहीये. काम चांगलं सगळीकडेच होत आहे, पण त्याच्यातही पुन्हा दिग्दर्शक हा माणूस असल्यामुळे त्याच्या आवडीचे लोक, निवडीचे लोक, बरोबर, त्याच्या परिचयाचे लोक यांना संधी असते. बरोबर. मला असं वाटतं की कुठलंही काम, हां, अर्थात तुम्हाला एक स्टेटस मिळालं, एक कामाचा तुम्ही तुमच्या एक लेवल तुम्ही तयार केली, तर त्याच्यानंतर तुम्हाला कामाची निवड नक्कीच करता यायला पाहिजे. तुम्ही कुठलंही काम करून चालत नाही. टाइमपास नंतर खूप मला असे रोल आले की वडील आहे आणि याची मुलगी आहे, पण मी ते बरेचसे रोल नाही मी केले नाहीत. ते त्यातून पैसे मिळाले असतेच ना. माझं म्हणणं आहे की वेट अँड वॉचचं पण तुमच्याकडे गणित पाहिजे. करेक्ट आहे. की तुम्हाला संधी आल्यावर तुम्हाला कळलं पाहिजे की हे आता मला ग्रॅप करता आली पाहिजे. मग तुम्ही रोलची लेंथ नका बघू. बरोबर. मग ते काय आहे, रोल किती लिहिलाय हे बघू नका. रोल आहे करा, कारण काय करायचं रोलचं हे आपल्या हातात असतं. बरोबर. म्हणून मग तुम्ही बघा पावनखिंड मध्ये अगदी भलेही माझा 15 मिनिटाचा रोल असेल, पण तरी सुद्धा तो लक्षात राहतो आणि लोक कौतुक करतात त्याचं की अरे किती सुंदर. तर मला वाटतं की ही समय सूचकता पण तुमच्याकडे पाहिजे. दिग्दर्शकावर विश्वास पाहिजे. दिग्पाल लांजेकरनं आज विश्वास टाकून मुद्दामून त्याने मला फोन करून जेव्हा म्हणतो दादा रोल छोटा आहे कराल का, पण तो तुमच्यासाठीच आहे, तेव्हा मग ते करतो कारण त्याचा विश्वास असतो. बरोबर. नंतर शेर शिवराज मध्ये खूप छान रोल दिला मला आणि तोही चांगला झाला. अप्रतिम. तर मला वाटतं की हे तुम्हाला कळलं पाहिजे की कुठलं काम कधी केव्हा स्वीकारलं पाहिजे आणि कुठल्या प्रकारच्या तडजोडी करून स्वीकारलं पाहिजे. बरोबर. तर मला वाटतं की हे त्याचं हे आहे. आणि मराठीचं एक चांगलं एक गोष्ट अशी असते मला असं वाटतं की जो नाटकात काम करतो तोच सिनेमामध्येही काम करतो आणि तोच टेलिव्हिजनवर पण काम करतो. पण तुम्हाला तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळं काम करता येत आहे का? तो ते आलं तर तो नट पुढे जातो असं वाटतं. मगाशी तू ज्या नाटकाचा उल्लेख केला परेशच्या, त्याच्यानंतर तुला फार सुंदर नाटकं केली आहे. वाडा चिरे बनते एलकुंची वारांचा. नाही, याच्या परेश तर दुसरंच नाटक लग्न कल्लोळ, त्याच्यामध्ये मला बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला. अल्फा गौरव होतं तेव्हा, झी अल्फा होतं, झी नव्हतं तेव्हा ते. त्याच्यानंतर मी करून गेलो गाव केलं, एकडाव भटाचा केलं, सूर्याची पिल्ले केलं. सगळी महत्वाची जी नाटकं आहेत त्या नाटकांमध्ये मी काम केलेलंच आहे. आणि अलबत्या गलबत्या, अलबत्या गलबत्या केवढा मोठा इतिहास, केवढा मोठा म्हणजे हिस्ट्री गेली त्या नाटकात. वाडा चिरेबंदी हो, काय एलकुंचीवार सरांची तुझी भेट झालीच असेल या निमित्ताने. फार मस्त माणूस. मला त्यांनी म्हणजे मी नागपूरचा, ते नागपूरचे, त्यांनी इंग्लिश तेव्हा शिकवलंय. काय माणूस एकदम वेगळाच. वैभव, तू फू बाई फू सारखं म्हणजे रियालिटी शो केला, त्याचा तू विनर आहेस, अनेक मालिका केल्या, पण तुझी एक ही जी मालिका केली माझे पती सौभाग्यवती, अगदी वेगळा रोल, स्त्री भूमिका, आता हे सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मीचा कॅरेक्टर तू केला. एखाद्या नाटकात, 3 तासाच्या नाटकात एखादं स्त्री पात्र करणं किंवा एखाद्या सिनेमात करणं, आता त्या ती म्हणजे नाटकाला जाणारा जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा थिएटरला जाणारे लोक आहेत तेच ते बघणार आणि 3च तास बघणार, पण एक अख्खी मालिका 6 महिने किंवा वर्षभर जी चालणार आणि स्त्री पात्र त्यात करायचं, केवढं मोठं डिसिजन अप्रतिम केली होतीस तू. आणि ते तुझं कॅरेक्टर गाजलेलं आहे, मी काय सांगायची गरज नाही, पण तुला तेव्हा अशी रिस्क नाही वाटली की आपण हे करतोय खरं, पण रिस्क नाही वाटली तुला तेव्हा? रिस्क वाटायचं कारणच नाहीये. याचं कारण असं आहे की तुम्हाला तुमचा विश्वास पाहिजे स्वतःवर, पहिली गोष्ट म्हणजे. आणि त्याच्या अगोदर तुम्ही पहा, मी वेगवेगळ्या भूमिका करण्यासाठीच प्रसिद्ध आहे.
बघितलंय मी ते. मी काय फक्त स्त्री भूमिकाच करतो असं नाहीये, मी कॉमेडीही करतो, मी गंभीर भूमिकाही करतो, मी गंभीर भूमिकांमध्ये सुद्धा चरित्र अभिनेत्याचे रोल करतो. तर ते सगळी गोष्ट असल्यामुळे मला ती रिस्क नाही वाटली की आपण स्त्री भूमिका करतोय तर त्याचा वेगळा काही परिणाम होईल का. कारण त्याच सिरियलमध्ये दुसरा एक वैभव पण होता की जो स्त्री भूमिका ती गोष्ट होती, त्याच्यामुळे मला त्याचं काही रिस्क नाही. उलट मला टास्क हा होता की ते कुठेही थोडस वल्गर होता का नाहीये, ते कुठं पातळी घसरून ते होता का नाहीये, त्याचं जे एक साधन सुचिता आहे ती पाळूनच मी ती भूमिका केली होती. खरे तुझे म्हणायला सत्य की विविध भूमिका ते तर दिसतच. टाइमपास वन मधला शाकाल आणि टू मधला शाकाल खूप वेगळा होता. एक तू काय ती एक लंगडत चालण्याचं हे जे केलं होतं एक पकडलेलं होतं काय, तू ती फिल्म कुठल्या कुठे नेली टाइमपास टू सुद्धा. म्हणजे कुटुंब मधला तुझा रोल एक सावकाराचा तो एक अत्यंत वेगळा, शाळातलं तुझं कॅरेक्टर वेगळं, एलिझाबेथ एका नाही एलिझाबेथ एका तशी नाही हरिश्चंद्राची फॅक्टरी त्यातला रोल तुझा पूर्ण वेगळा अगदी वेगळा. तुला खात्री असणार की तू हा रोल चांगलाच करणार. पण मला एक विचारायचं आहे, तुझे आजोबा मला वाटतं म्हणजे आईचे वडील ते इचलकरंजीला असताना घोरपड्यांच्या वाड्यात काही नाटकं वगैरे व्हायची, ते स्त्री पात्र वगैरे करायचे, म्हणजे अगदी त्यांचे नत म्हणजे त्यांनी नाक टोचून घेतलं होतं, केस मोठे होते. मग हे ब्लड मधनच आलं असं म्हणायचं, गाण्याची आवड अभिनयाची आवड तिकडूनच आली असणार ना. तुमचं स्वतःच म्हणजे मी तेच म्हणतो की आपण कलाकार हा जन्मावा लागतो असं आपण म्हणतो, तर कलाकार जन्मावा लागतो हे नुसतं वाक्य असं टाळ्यांसाठी नाही येते, ते काही घोषवाक्य नाही येते. खरंच तसं आहे की कलाकार हा जन्मावाच लागतो, याचं कारण तुमच्या जीन्स मध्ये कला असावी लागते. करेक्ट, अगदी. एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली चार पोरं ही कलाकार म्हणून नाही ना पुढे येत नाही, बरोबर. मग एकच का होतं, कारण ते बीज तुझ्याकडे आहे. करेक्ट, त्याच्यामुळे त्या बीज ओळखून तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागतं, ते आई वडिलांनी शोधून त्याच्यावर काम करावं लागतं, शिक्षकांनी ते शोधून विद्यार्थ्यांवर काम करावं लागतं, दिग्दर्शकाला ते शोधून त्याच्यावर काम करावं लागतं. तर हे काम करणं जे आहे ते फार महत्वाचं, बरोबर. उदाहरणार्थ लताबाईंचा आवाज सुंदरच होता, तो जगविख्यात होता. करेक्ट, तो अब्जावधी लोकांमध्ये तो एकच आवाज असा आहे, हे एवढंच टॅलेंट पुरेल का? नाही नाही. मग ते गाणं शिकणं, मग त्यातलं तंत्र शिकणं, हे काम करणं आहे त्याच्या. बरोबर, तसंच आहे कलाकार. आता मला तेच वाटतं की गावोगावी अनेक असे कलाकार असतील की आपल्याला ते माहितीच नाही. बरोबर, अनेक लताबाई असतील आपल्याला माहितीच नाही, कारण ते ओळखलंच नाहीये. ओळखलंच नाही, बरोबर आहे. म्हणजे मला मी त्याही विषयाकडे येणारच होतो की तुझं संगीतावर प्रचंड प्रेम आहे. तुला जयपूर घराण्याच्या किशोरीताईं विषय निघाला की तू कितीही वेळ बोलू शकतोस, लताबाईंवर कितीही वेळ बोलू शकतोस, आणि त्यांना म्हणजे ते एक आदर ठेवून त्यांच्या आवाजात तू मधून मधून गातो हे मला माहिती आहे. आपल्या रिहर्सलच्या वेळेच्यात किंवा टाइमपासच्या प्रमोशनच्या वेळेला मी बघितलंय. मग एवढी तुला जर गाण्याची आवड आहे तर लहानपणी नाही जमलं, मग तू मोठेपणी का नाही म्हणजे शिकलास? कारण तुला बंदीशी पाठ आहे. हो, पण त्याचा मुद्दाच तो आहे पुन्हा की गाणं विशेषतः क्लासिकल सिंगिंग हे तुम्हाला एका विशिष्ट वयामध्येच तुम्हाला सुरुवात करावी लागते. बरोबर, हो. कारण त्याशिवाय तुमचा गळा तयार होत नाही, तुम्हाला सुरांची समज येत नाही. बरोबर, आणि तो जो एक पाठांतराचा भाग आहे, हो. अलंकार पलटे ताना हे तुम्हाला त्या वयात केलं तरच त्याचा फायदा होतो पुढे. आता मी शिकू शकेल पण आता ती ऊर्जा नाहीये गाणं शिकण्याची माझ्याकडे. बरोबर, या वयामध्ये आता ते परत सारेगमप आणि अलंकार आणि पलटे तिथपासून आता सुरुवात करायची माझी माझ्याकडे ऊर्जा नाहीये. पण तू मनात आणलंस तर करू शकतो. म्हणजे मी व्हॅनिटी मध्ये तुला गाताना बघती बघितलंय तानपुरा असा लावून वगैरे. हो, ते आपलं काय आपण ऐकून ऐकून जेवढं करता येतं तेवढं आपण करतो, पण आता ते गाणं आता शिकणं शक्य नाहीये. ते जे अपेक्षित मला गाणं आहे ते. वैभव, तू इतका छान बोललायस किशोरीताईंच्या गाण्याबद्दल, दिदींच्या गाण्याबद्दल, तुझ्याकडनं दोन ओळी नक्कीच ऐकायला आवडेल. कुठलंही गा किशोरीताई आणि लताबाई ह्या काय म्हणतो आपण त्याला, मी फार भाग्यवान आहे की त्यांचं गाणं
म्हणजे त्या गात होत्या त्या काळात मी जन्मलो. आणि म्हणजे विचार करा ना, लताबाई जेव्हा नव्हत्या आधी गायला लागल्या, साधारण 43-44 त्या गायला, 45-50 त्यांचा उदय झाला होता, म्हणजे त्या लता मंगेशकर झाल्या होत्या. त्याच्या अगोदरची जी पिढी गेली हो, त्यांना सूर सुंदर सूर म्हणजे काय कल्पनाच नाही, कल्पनाच नाही नाही, ते किती अभागी आहे. खरंच आहे, खरंच. कारण हे आता गाणं पृथ्वीच्या अंतापर्यंत नाही, अगदी मानव जात आहे तोपर्यंत हे राहिलं गाणं 100%. आणि सगळे लोक असे भाग्यवान आणि किती नशीबवान आहेत की लताबाईंचं गाणं ज्यांना ऐकायला आता मिळणार आहे. लताबाई आणि किशोरीबाई या म्हणजे माझ्यासाठी दैवत नाही आहेत, त्या खूप काहीतरी आहेत. कारण त्यांच्या कलेचा स्पर्श माझ्या कलेला झालेला आहे. त्यातलं जे सौंदर्याचं मूल्य आहे दोघींच्या गाण्यांमध्ये, ते इतकं अफाट आहे की ते म्हणजे अनंत आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की एखाद्या शास्त्रज्ञ शोध लावतो आणि असतं सगळं तेच, पण त्याच्यात तो काहीतरी शोधतो. बरोबर. एक सफरचंद खाली पडतो आणि गुरुत्वाकर्षणाचा, गुरुत्वाकर्षण नव्हतं का, होतं होतं, पण त्याचा शोध लावला. तसं किशोरीबाईंनी गाण्यातल्या लालित्याचं आणि स्वरसौंदर्याचा एक अचाट नमुना त्यांनी पेश केला. करेक्ट. म्हणजे बिभासमधला उतरी दैवत लावायचा म्हणजे काय लावायचा, तो थोडासा कणसूर असतो पण तो लावल्यावर ते सौंदर्य तयार होतं त्याचं. तर हे फार त्यांनी दाखवून दिलं की आपल्याला हवा तेव्हा कणसूर लावून ते फ्रेस सुंदर करायची केवढी ताकद पाहिजे, आणि हे शास्त्रज्ञापेक्षा कमी काम नाही आहे. खरे. लताबाई जो पंचम लावतात, लताबाई जो गंधार लावतात, लताबाई कुठलाही सूर लावतात, तो किती किती सुंदर सुंदर आणि तो नैसर्गिक आहे. अगदी निसर्गाचं प्रत्यक्ष सौंदर्य आहे त्याच्यामध्ये. आणि किती सुरेलपणा, किती सुरेलपणा. मग त्याच्याविषयी आता आपण काय, मग ते जर आपण आपल्या कलेत नाही घेतलं त्यातला अंश, तर मग आपण आपल्यासारखे करंट आहे आपणच असतो. हो. तर मला वाटतं की ते फार त्या दोघींकडनं ऐकायला, पाहायला आणि एकूण सगळ्या गोष्टी, विशेषतः कलेबद्दल विचार करायला किशोरीबाईंनी आम्हाला शिकवलं, कारण माझा त्यांचा परिचय होता चांगला. हो. तर लताबाईंचं मी गाणं तुम्हाला एक ऐकवतो. भेटी लाग जी वा लागली से आस, पाहे रात्रिन दिवस वाट तुझी, भेटी लाग जी लागली से आस. क्या बात है, खये काका दीदी, काय कॉम्बिनेशन आहे. म्हणजे त्यांची काही काही गाणी ते चुक चुकली पालेख किंवा या चिमण्यांना वगैरे, भावनांचा तू भुकेला रे वगैरे, काय नीज माझ्या नंदलाला, काय काय तो लईचा अंदाज, तालाचा अंदाज, फक्त दीदीच करू जाणे. करू 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 खरंच. आणि म्हणजे मला असं वाटतं या बाईला जराही परिश्रम कसे पडत नाही. बाकी अनेक गायक आहे का, तालात तर सगळेच गातो, लईला गाणं काय कठीण आहे फारच. आणि त्यांना जरा सुद्धा आपण कष्ट घेतलेत असं त्यांच्या गाण्यात दिसत नाही, हे दैवीच असू शकतं. आणि सिन्सिअरिटी, म्हणजे खळे काकांच्या शेवटच्या काळात एक म्हणजे 6 महिने आधी, म्हणजे त्यांची बरेचदा भेट व्हायची, दीदी त्यांच्याकडे येऊन रिहर्सल करणार होते एका अल्बमची, म्हणजे 6 गाणी ठरलेली होती. आणि खळे काकाच म्हणाले की दीदीने फक्त एकच अट घातली आहे, घरी फक्त बाकी कोणी नको, म्हणजे मिसेस खळे त्या, आणि मग मी येईन. म्हणजे घरी येऊन रिहर्सल करणं त्याही एजमध्ये, म्हणजे इतकी सिन्सिअरिटी पण होती. तू पडद्यावर सतत विनोदी भूमिकाच जास्त केल्यात, म्हणजे जास्त केल्यात त्या, असं म्हणायचं नाही मला, विनोदीच केल्यात, पण तू फू बाई फू मधले तुझे हे जे स्किट्स बघितले किंवा एक वैभव आला की काहीतरी आता छान घडणार असं काहीतरी एक अपेक्षा असते, पण प्रत्यक्ष लाईफमध्ये तू खूप विचारी माणूस आहेस. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की मुलांशी तू खूप कनेक्टेड आहे,
बाबा कधी घरी येतात याची मुलं खूप वाट बघत असतात, किंवा दुसऱ्याच्या शिवमध्ये जाऊन म्हणतात ना एक विचार करणं, हा तू विचार करतो हे सगळे करू शकत नाही, काय तू सांगशील याबद्दल? मी असं ऐकलंय तुझ्याबद्दल. हा हा, नाही नाही, काय आहे या गंमत याच्यामध्ये तेच आहे की तुम्ही नुसते कलाकार असं कधीच नसतं. हा, कलाकार थोडा विक्षिप्त असतो, विमजिकल असतो, त्याच्या ह्याच्यात राहणारा असतो वगैरे सगळं जरी म्हटलं, तर तो माणूस आधी आहे. बरोबर. आणि मग तो कलाकार आहे. तर मग माणूस म्हणून तुम्ही कुणाचे तरी मुलगा असता, तुम्ही कुणाचा तरी नवरा असता, तुम्ही बाप असता, तुम्ही मित्र असता, तर या गोष्टी तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला, त्या पाळाव्याच लागतात. आणि जबाबदारी पार पाडणं, कर्तव्य म्हणा, आनंदाने म्हणा, कशाने म्हणा, पण ती मला पार पाडायला आवडते. म्हणजे जर माझ्या जीवावर एक मुलगी कुणाच तरी घर सोडून आलेली आहे, करेक्ट, आणि माझ्या जीवावर दोन मुलं आम्ही जन्माला घातलेली आहेत, तर ती कुणाची दुसऱ्याची जबाबदारी असू शकत नाही, ती आपली जबाबदारी असते. बरोबर. आणि घरातला एक पालक म्हणून, म्हणजे बाप होणं सोपं आहे, पालक होणं कठीण आहे. तर पालक होणं ही गोष्ट मला फार पूर्वीपासूनच जास्त जवळची वाटणार आहे, कारण आमच्या पालकांनी ते नाही केलं. हा बरोबर. आणि जे आम्ही फील केलं की हे आमच्या बाबतीत व्हायला पाहिजे होतं त्या वयात आहे, मग ते आपण आपल्या मुलांच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही. बरोबर. ही गोष्ट आम्ही दोघेही, माझी बायको आणि मयुरी माझी बायको, आम्ही कटाक्षाने पळत. ती स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ती तुम्ही जन्माला घातलेली मुलं नाही आहेत. बरोबर. नुसती ती स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते 2 वर्षाचं, 5 वर्षाचं, 8 वर्षाचं, 13 वर्षाचं ही व्यक्तिमत्व आहेत. करेक्ट. ते लहान मूल म्हणून त्याला ट्रीट नका करू, ते एक इंडिव्हिज्युअल म्हणूनच त्याला तुम्ही ट्रीट केलं पाहिजे. बरोबर. हा आम्ही दोघेही कटाक्ष, अर्थात त्याच्यामध्ये पुन्हा मग तुम्हाला सवय लागावी, शिस्तीच्या गोष्टींचा तुम्हाला सवय व्हावी, काय गोष्टी आयुष्याला उपयुक्त आहेत त्याचा भडीमार करत राहणं, सांगत राहणं, कंपल्शन नाही पण सांगत राहण्याचं काम मात्र आम्ही नेहमी करत असतो. त्या मुलांना आज करमणूक ही गोष्ट, बाबा बाबा चला आपण गप्पा मारूया असं म्हणतात पोरं. ते टीव्ही आणि मोबाईल बाजूला ठेवतात आणि बाबा तुमचा मोबाईल बाजूला ठेवा, चला आता आपण गप्पा मारूया असं म्हणून आम्ही एक अर्धा तास छान गप्पा मारतो. काय गप्पा मारतो? काय बघितलं आज दिवसभरामध्ये? आज खाली खेळताना काय झालं? तुम्हाला काय वाटतं कशाबद्दल? हे काय असतं? निसर्गातल्या गोष्टींची चर्चा, चंद्र सूर्य तारे यांच्याविषयी चर्चा, मोबाईलमध्ये एखादा व्हिडिओ बघितला तो दाखवून बघा काय वाटलं बरं ह्याच्याबद्दल सांगा तुम्हाला, या सगळ्या त्यांना पूरक असणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी त्यांना आयुष्यात नेहमी उपयोगी पडतात. आजकाल अशा प्रकारचं संभाषणच घरात होत नाही. होत नाही, होत. जेवायला बसताना आम्ही कंपल्सरी आमचा टीव्ही बंद असतो, ताटात पडलेल्या प्रत्येक गोष्ट, आज हे छान झालंय, आज हे मस्त झालंय, आज काय टाकलंच गे याच्यामध्ये, हे जर मी मुद्दामून नाही केलं तर पोरांना कुठून सवय लागणार? करेक्ट. त्यामुळे आज भाजी जेव्हा वेगळी होते, आई भाजी आज काही मस्त झाली आहे, कशी केलीस असं माझा 9 वर्षाचा मुलगा विचारतो. वा, आज काय वरण झालंय बाबा, एक घास खाऊनच बघा तुम्ही. वा, असं तुम्हाला घास भरवतो. तर हे कुठून येतं? क्या बात आहे. तर हे तुमचं आयुष्य सुंदर करण्यासाठी उपयोगी असणार. बरोबर. अगदी. मी म्हणतो मुलं मोठी होऊन काय होतील याचा आपण अंदाज बांधू नये, खुळचटपणा येतो. बरोबर. त्यांनी काय व्हायचं असेल ते होऊ दे, पण एक मात्र तुम्ही शिकवलं पाहिजे की हे आयुष्य सुंदर आहे, ते अत्यंत रुचकर असतं आणि ते चवी चवीनं छान चाखत राहिलं पाहिजे. क्या बात आहे. वा वैभव, जसं तू मला सांगितलंस की परेशने तुला नाटकामध्ये पहिला ब्रेक दिला, तसं पहिला चित्रपट कुठला तुझा? पहिला चित्रपट माझा ऑफकोर्स पिळगावकरांचा नवरा माझा नवसा. अच्छा. बस मधला सीन? बस मधला सीन, हेल्मेट घातलेला तो. हो, तो माझा पहिला सिनेमा आहे. वा. मग असं आता काय, तू एक आर्टिस्टिक वेगळं आहे, स्वतः तर रमणार आहेस. तुला इतके, तू इतके म्हणजे सिनेमे केलेत वेगवेगळे, काकस्पर्श, कुटुंब, शाळा, काही वेगवेगळ्या सगळ्या वेगवेगळ्या डिरेक्टर्स खाली च्या हातात, म्हणजे त्यांच्या डिरेक्शन खाली तू काम केलंय. तुझा ॲज अन ॲक्टर कोणाच्या डिरेक्शनमध्ये काम करायला आवडतं?
कुणाच्या डिरेक्शन खाली काम करायला आवडतं? बघा, मी खूप लोकांकडे काम केलंय. मी आता नुकतं दिग्पालकडे काम केलं, मी मांजरेकरांकडे बहुत काम केलंय, त्याच्यानंतर रवी जाधवकडे काम केलेलं आहे, असे चांगले नामी नामचीन दिग्दर्शकांकडे केलंय. मला दिग्दर्शक कुठला आवडतो सांगू का, जो ज्याला माहिती आहे त्या रोल कडनं काय अपेक्षा आहे माझी. करेक्ट. मला एवढं एवढं हवंय आणि तू एवढं एवढं कर. जे दिग्दर्शक सांगतात की हा हा रोल नाही करा तुम्ही आता, म्हणजे मी करतो तो ऑफकोर्स करतो, पण मला असं वाटतं की मग तुझं कशावर हुकूमत आहे? हा सीन समजा तू 2 मिनिटाचा कन्सिव्ह केलायस आणि मी त्याच्यात 5 मिनिटाचं काम केलं तर चालेल का? नाहीच. मग तू मला लिहून दे, तुला जेवढं पाहिजे तेवढं, त्यात मी तुला व्हेरिएशन देतो 3. क्या बात है. असा मी करून दाखवेन, मी तसाही करून दाखवेन, मी तसाही करून दाखवेन. ज्या दिग्दर्शकाला नटावर मान ठोकता येते ना, क्या बात है, तो मला दिग्दर्शक फार आवडतो. वा, क्या बात है. आणि वैभव, तू आणखीन एका गोष्टी करता प्रसिद्ध आहे, तुझी ती संगमेश्वरी लँग्वेज. आणि ते फारच अफाट केलं. मी अजूनही तुझं ते कधी असं आपण फेसबुकवर किंवा याच्यावर बघत असून ते आलं ना की मी बघतच बसतो ते. कारण काय आहे, संगमेश्वरी बोली भाषा कोणी आणलेली नाही याच्या अगोदर. म्हणजे पूर्वी मला वाटतं संतोष पवारने यदा कदाचित मध्ये वापरली, पण ती बाणकोटी आणि ती मंडणगडकरची भाषा आहे. आमची हार्डकोर संगमेश्वरी आहे. करेक्ट. म्हणजे त्या ती भाषा एका विशिष्ट वर्गामध्येच बोलली जाते. बरोबर. आमच्या संगमेश्वर रत्नागिरीचं एक वैविध्य असं आहे, रत्नागिरी जिल्ह्याची अशी भाषा नाही. तुम्ही असा माणूस हा रत्नागिरीचा आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. पण मालवणी ओळखता येतो, कोल्हापूरचा ओळखता येतो, साताऱ्याचा ओळखता येतो, पुण्याचा ओळखता येतो, मराठवाड्याचा ओळखता येतो, विदर्भाचा ओळखता येतो, पण रत्नागिरीचा माणूस ओळखता येत नाही. ओळखता येत, कारण त्यांच्याकडे भंडाऱ्यांची भाषा वेगळी आहे, कोकणी मुसलमानांची भाषा वेगळी आहे, ब्राह्मणांची भाषा वेगळी आहे. बरोबर. कुणब्यांची भाषा वेगळी आहे, वाण्यांची भाषा वेगळी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भाषा आहेत लोकांच्या, तर एक अशी ठाशीव भाषा नाही, पण त्यातल्या त्यात ही संगमेश्वरी बोली भाषा खेडपासून खाली राजापूरपर्यंत बोलली जाते. तर काय समजली, आज आम्हाला इथं माटेव गावकरांनी बोलवलेलं आहे, तर आम्ही इथं मुलाखत द्यायलं आहे, काय समजलं? आणि तर काय नु पाहिजे प्रश्न विचारतायत आम्हाला आणि त्याची आम्ही उत्तरं देत हवाय, तर काय चांगली वाटली तर गोड मानून घ्या, तर राहून देत मग तशीच, काय समजलं? तर ती अशी त्याची भाषा. ती वा. आणि माझं तेच म्हणणं आहे ना की म्हणजे मी अट्टहास असतो, लोकांना बऱ्याच आवडत नाही. मी म्हणतो मराठी रंगभूमीवर काम करणाऱ्या, सिनेमामध्ये काम करणाऱ्या किंवा सिरियलमध्ये काम करणाऱ्या नटांना ग्रामीण भाषेचा ढंग आला पाहिजे. हो बरोबर. मान्य आहे की त्या तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला, त्या मातीतच तुम्हाला जन्मायला पाहिजे ती भाषेला. आज वाडाचिरेबंदीमध्ये मी वैदर्भीय बोलतो, भलेही मला ती वैदर्भीय तशी येणार नाही, पण मला वैदर्भीय भाषेचा एक ढंग तर देता येईल, त्याला एक रंग तरी मारता येईल त्याला. बरोबर बरोबर. तर ते तुम्हाला यायला पाहिजे ना. आपल्याकडे काय आहे, पुण्या मुंबईच्या कलाकारांची अनास्था आहे ग्रामीण भाषेविषयी. करेक्ट. कुचेष्टा करतात आणि मग जेव्हा तुम्हाला ग्रामीण रोल विचारतात करायला, तेव्हा तुम्ही धेडगुजरी कुठलं तरी कोल्हापूर आहे म्हणून खपवता. हो करेक्ट. म्हणजे मग नट अभ्यास करत नाहीत, नट गृहपाठ करत नाहीत, नटांना श्रम घ्यायची तयारी त्यांची नाहीये, त्यांना कष्ट नको आहेत, त्यांना फक्त सिनेमात नाटकामध्ये काम हवं आहे, आम्हाला काम द्या आणि आम्हाला पैसे आणि प्रसिद्धी द्या. खरंय. विचार करायला मागत नाहीत, वाचन करायला मागत नाहीत, चिंतन तर फार लांबचीच गोष्ट राहिली, पण हे सगळं मग कुचेष्टा करतात ग्रामीण भाषेची. बोलून दाखवा बरं मालवणी. खरं. का नाही का येणार, कशी येणार ना. माझं म्हणणं काही पूर्णपणे नाही येणार, पण तुम्हाला एक त्याचा एक काहीतरी एक फ्लेवर तर देता येईल. खरं. बरोबर. मग क्या बात है. वा वैभव, आपल्या बरेच फोन सुरू होते, पण तुझं इतकं टाईट शेड्यूल, त्याच्यात पण आज तू वेळात वेळ काढून 2 प्रयोगांच्या मध्ये तू मला मुलाखत देतोयस, त्याबद्दल मनापासून थँक्स पर्सनली माझ्यातर्फे आणि सुरेश्रीतर्फे. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.